शिक्षक होता पेन्शन वर त्या म्हाताऱ्याने ताप आला सर्दी पडचा आला तर सुनीले वाटलं बायकोले वाटलं कोरोनाचा तर बुड्याने एका खोलीत देव घालू आणि त्याची बायकोही ताट वाढले तो कुत्र्या सारखं तो गुरुजी म्हातारे गुरुजी आणि बोली बो बायकोही म्हणे दुरून भेटते त्याने कोरोना पॉझिटिव्ह नव्हता सुना तर बर सुना ते तर 15 फुट मामाजी पोरगाई नाही नातू पडतोय दुरून आवा फक्त कुत्रे जवळ राहायचे दोन तीन आजोबा मग दोन दिवसानं ऍम्ब्युलन्स आली म्हाताऱ्याने दवाखान्यात नेलं चेकअप केलं आणि निगेटिव्ह निघाले मग गुरुजीने विचार केला मी घरी नाही जात म्हणजे कोणी कोणाचं नाही गुरुजी गायब झाले ते म्हातारे मग पोराईनं पेपर मध्ये छापलं आमचे मामा दिसले तर घेऊन या 30,000 बक्षीस घे कारण त्या गुरुजीने 15,000 पेन्शन घेतले तर पोरानं विचार म्हाताऱ्याने विचार केला माझ्या पेन्शन पाहिजे म्हणे येईल महिन्याच्या महिन्या म्हणून हे मध्ये 30,000 माले देतात म्हणे तो म्हातारा घरीच नाही गेला ड्रेस बदलून राहिला सांगा मावशी कोणी कोणाचं नाही म्हणून तुम्ही आपल्या मुलाने आपलं समजता आपल्या पोरीला आपली पोरगी समजता खरे बोलू आपली बहीण आपली बोला बोलत जा पोके ऐक ना सायच्या तुला बापाही इकून टाकशील मग बापाचा मर्द करशील अकोल्यामध्ये बापानं कोणाने गुरुबांवरची गोळी मारली या विचाराकडे वळा शिवरायाचं तुमचं कल्याण होईल बाबा हे पोट्ट मगापासून असं सुस्त आहे कसं होईन गेलं कॉलम अरे तुम्ही देवाघरचे फुला तुमच्यामध्ये हा विचार केला पाहिजे माणूस तुमचं धन्य आहे जीवन नाही तर माती होईल म्हणून लेकर चांगले पाहिजे बाबा कुणी कन्या पुत्र असावे सात्विक शहाजीराजे जिजामाता धन्य झाल्या आज अजगंबर झाला शिवबा जगण्याची पद्धत होती शिवबा फक्त राजा नव्हता राजा गोविंद झाले तेवढा राजा नव्हता शिवबाला पाणी अळवा पाणी जिरवा शिकवलं शिवकालीन तलाव योजना अजूनही शिवने लिहिले पाणी जमा होते आणि आपण कपड्याच्या मशीनी ढाल सुरू केली नळाची की डबल बंदही नाही करत पाणी अडवा पाणी गिरवा पाणी अडवा सर्वात मोठी देवाची भक्ती आहे पाणी व्यर्थ खर्च करू नका आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवा गावात स्वच्छता ठेवा माझ्याकडून ग्रामगीता घेऊन द्या तुम्ही